सामाजिक सुरक्षा विभागाने पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एमडी तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी 13 ग्राम एमडी, मोबाईल फोन, एमडी मोजण्याकरता वापरणारा काटा असे साहित्य जप्त केले आहे. ही घटना बेलतरुडी ठाणे हद्दीत घडली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे जो संपूर्ण विभाग आहे त्याच्या 2 चमू काल संध्याकाळी 2 पेट्रोलिंग करत असतात. त्यांच्यातील 1 चमूतला 1 पोलीस अंमलदार अजय कोंडीकर याला एक माहिती मिळालेली होती. पोलीस आणि बेलतरुडीच्या हद्दीमध्ये मनीष नगर येथे एक इसम 10-11 वाजताच्या दरम्यान एमडी घेऊन येणार आहे. मग त्या माहितीच्या आधारे मी आपण एनडीपीएस ॲक्टच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून पंचांना घेऊन आणि संपूर्ण सामग्री घेऊन तिथे रेड करण्याच्या दृष्टीने गेलो आणि आपल्याला एक संशयास्पद व्यक्ती 1:15 वाजताच्या दरम्यान मिळाला आणि चेक केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्याकडे एमडी आहे. आणि मग ते पंचांच्या समक्ष त्याची पूर्ण कारवाई केली आणि त्याला पुढे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो माल तो गांधीबागेतल्या एका आरोपीकडून आणत असतो. मग आपण त्याच कारवाईला पुढे नेऊन त्या आरोपीला पण ताब्यामध्ये घेतला. मग आधी चौकशी दरम्यान कळलं की आणखी एक तिसरा आरोपी आहे ज्याच्याकडून हे माल घेत असतात. रात्रभर आपल्या टीमने बरेच प्रयत्न केले पण त्या आरोपीला आपण पकडू शकलेलो नाही. तर या संपूर्ण कारवाईमध्ये 13.8 ग्रामची एमडी आपण जप्त केलेली